स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं त्यांच्या समाधीचं दर्शन. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावरील त्यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून जनतेच्या विकासाची कामे कशी मार्गी लावायची याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.